हिंदू मोची समाज महाराष्ट्राच्या वतीने छापण्यात आलेल्या हिंदू दिनदर्शिका 2022 प्रकाशन मुंबई शहरात दिनांक 23 जानेवारी रोजी धारावी काळा किल्ला तेलगू मोची समाजाचे अध्यक्ष हिंदू मोची समाज महाराष्ट्राचे ज्येष्ठ मार्गदर्शक दुर्गेश अण्णा नागण्णा घाणेलू यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आलं. सर्व समाज बांधवांनी एकत्र येणं आवश्यक आहे. आपल्या मोची समाजाचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात झाले पाहिजे, मोची समाज जोडला गेला पाहिजे अशी भावना यावेळी दुर्गेश घाणेलू व्यक्त केली. हिंदू दिनदर्शिका 2022 प्रकाशन कार्यक्रमाप्रसंगी हिंदू मोची समाज महाराष्ट्राचे ज्येष्ठ मार्गदर्शक धारावी काळा किल्ला तेलगू मोची समाजाचे सेक्रेटरी लक्ष्मण अण्णा नागण्णा घाणेलू, हिंदू मोची समाज पुणेचे अध्यक्ष शिरीष रोच, हिंदू मोची समाज पुणेचे कार्याध्यक्ष तानाजी पल्लेलू, धारावी काळा किल्ला तेलगू मोची समाजाचे उपाध्यक्ष दीपक शरणप्पा गणेसर, श्याम बाबूराव वाघमारे, हिंदू मोची समाज पुणेचे सेक्रेटरी विकास गडपल्लू, हिंदू मोची समाज पुणे उपखजिनदार विनोद बागेल्लू, किशोर गोरेल, हिंदू मोची समाज पुणेचे पदाधिकारी हरेश गडपल्लू व सर्व समाज उपस्थिती होती.